मुलांनो आज आपण मोजा आणि चौकट रंगवा हा घटक शिकणार आहे. तर आपण तुम्ही दुकानात गेलात तर मला दोन चॉकलेट द्या, तीन चॉकलेट द्या, चार चॉकलेट द्या असं मागतो की नाही. तर ते मोजता की नाही तुम्ही त्या वस्तू, त्याच मोजायच्या. पण आपल्याला आकृतीला बघून पण मोजायला शिकायचंय. आहे की नाही? बघा आता हा काय आहे, चेंडू. आता हा चेंडू किती आहे? चेंडू एक म्हणून आपण याच्यातल्या एका बॉक्सला रंगवायचं. आणि मोजलेला जो बॉक्स रंगवलेला आहे तो किती आहे? म्हणून तो अंक आपल्याला या गोलामध्ये समजलं. आता पुढचं कशाचं चित्र येते? फुलाचं. मोजून दाखवतोय फुलं. यस राजू, फुलं मोजायचे. रंगव चौकट. हा किती चौकटी रंगवल्या? म्हणून तो अंक आपण पुढे मोजून लिहायचा. समजला? आता कोण दाखवतंय? कशाचं चित्र येते? मोजा. पटपट फोटो पटपट. किती बॉक्स रंगवले? म्हणून तीन अंक लिहायचं. बरोबर, छान. तुम्ही मोजा सगळ्यांनी. आणि किती लिहू इथं? समजलं सगळ्यांना? तर आज आपण मग मोजा आणि चौकट रंगवा हा घटक बघा. मग आपण आता मोजा आणि चौकट रंगवा हे शिकलो. काय की नाही समजलं? तुम्ही घरी गेल्यानंतर वस्तू मोजायच्या आणि त्या चौकट रंगवून त्याच्या पुढे त्या वस्तू किती आहेत असं लिहून आणायचं. कोणकोणत्या वस्तू मोजणार तुम्ही? पेन मोजा, पेन्सिल मोजा, हा तुमच्याकडे वह्या किती आहेत मोजा, पुस्तक किती आहेत मोजा आणि तशा प्रकारे चौकट रंगवून तो अंक त्या समोर लिहून आणा. समजलं सगळ्यांना?